नमस्कार, मी सचिन शिवाजी सरडे रानारकर जे परकोतांबा. विषय असा होता की गोविंदपूरची 2019 आमची शेतकऱ्यांची बिले मिळालेली नाही. मी आणि शेतकरी नंदकुमार दळवे आणि माझ्या घरातलं मिळून 250 टन आणि ह्यांचा आलिशोरमधील 326 आणि ह्यांच्या जोडीदारात असं मिळून 400 टन गेले. वारंवार पैसे मागितले पण पैसे काही दिले जात नाही. त्याच्यामुळे आज तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन पुढं आंदोलन उपोषण करण्याच्या तयारीत आहे. पण ह्याच्या आधी तुम्ही त्यांना कधी पैसे मागितले होते का? जगताप सरांना, चंद्रशेखर जगताप आहे, त्यांना वारंवार पैसे आम्ही दोघांनी मागितले. जगताप, चंद्रशेखर जगतापांनी आता फोन उचलणंच बंद केले 3-4 वर्षात. परत कधीही फोन उचलाच नाही त्यांनी. आमचा जी पैसे आम्हाला दिले ते दत्तकला शिक्षण संस्थेवरून माया झोळ मॅडम यांनी दिली आणि त्यांनी त्यावेळेस मी दिली. परवा दिवशी नोकरी मोजतो होता, त्या दिवशी मी त्यांना फोन केला होता स्वतः की मॅडम आमच्या पैशांचं काय केलं. तर ते म्हणाले तुमच्याकडे काय करण्यात होते ते करा तुम्ही, आमचा त्या कारखान्याचा काही संबंध नाही. पण त्यांचं माझं बोलणं, त्यांचं देखील असंच म्हणणं आहे. आपलं लालासाहेब जगताप यांचं, धुळसर आणि कारखाना यांचं थकीत ऊस बिलाशी काही संबंध नाही. नाही संबंध नाही, ते आंदोलन बाकी कारखान्याच्या मकाई अजिनात इतर कारखान्या महेसगाव इतर कारखान्यात करतात. मग आज आंदोलनात काय येत नाहीत. जनतेची सेवा जर करायची त्यांना तर निस्वार्थपणे केले पाहिजे ना. सासरे असले काय मिळून काय, शेतकऱ्याच्या बाजूने त्यांनी उभं राहणं काम आहे. आज ते विधानसभेला उभं राहणार आहेत म्हणून तुम्ही हे सगळं करतायत. नाही नाही नाही, आमचे पैसे आम्हाला मिळाले, आम्हाला त्यांच्या विधानसभेचं काही देणं घेणं नाही. आता तुम्ही ज्या निवेदन दिलेलं आहे हे किती दिवसाचं तुम्ही अल्टिमेटम दिलं आहे, म्हणजे किती दिवसाचं, किती दिवसात तुम्हाला पैसे मिळावे असं निवेदन? 8 दिवसात. आता त्यांनी 1.5 महिन्याचा तर टाइम दिला. नाही, 1.5 महिना झाल्यानंतर, 1.5 महिन्यानंतर कशावर देणार आहेत. आता जगताप सरांना माझं म्हणणं एवढंच आहे की लालासाहेब जगताप सर त्यांना एवढंच म्हणणं आहे की त्यांनी सांगितलं की सचिन सरडे कोण मी त्याला ओळखत नाही. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आता ही शेतकरी तुम्हाला स्लिप कोणी दिला दळवी? सचिन सरडे दिल्याने. कर्मा विभाग माझ्याकडे होता, जामखेड तालुक्यातील 12 गावांना स्लिप मी पुरवले. त्यांचा माझा प्रसंगच नाही, कारण मला कामाला घेतानेच धूळ मॅडमनी त्यांनी घेतलं होतं. त्यावेळेस धूळ मॅडमनी त्यांनी हेच केलं होतं. गेल्या वर्षी लक्ष्मी याच्या त्या दिवशी माझा 20,000 रुपये पगार पण त्यांनी दिलेला, मी तिथून घेतलेला, कुठून दत्तकला शिक्षण संस्था इथं जाऊन घेतलेला आहे. संबंध नाही कसं म्हणता येईल. त्यावेळेस त्यांच्या बँकेतील सह्या तपसा, कुणाच्या सह्यात काय, आणि हे वारंवार जरी सह्या नसली तरी लोकांना सांगत होते की काय की आता कारखान्याचा आम्ही बघतोय, तुम्ही ऊस पुरवठा करा. आणि मला त्यासाठी नेमणूक केली होती कर्म विभागातून, तुम्ही ऊस पुरवा. आता जगताप सरांनी तर मध्यंतरी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही 1 हप्ता 1,500 रुपयाचा जो आहे तो दिलेला आहे, उर्वरित फक्त राहिलेला. नाही नाही नाही, त्यावेळेस काय झालं होतं ह्यांना स्वतः विचारा, आजले कुरुळे नाहीत. मी जगताप, चंद्रशेखर जगताप यांना असंच म्हणलं होतं, माझं पेमेंट दिलंच नव्हतं. त्यावेळेस पण वादावादी झाली होती. तर त्यांना मागितले, तिथे गेले, शिक्षण संस्थेतून गेलो, कुठे गेले तरी पैसे मिळतच नव्हते. मग शेवटी पर्याय काय ऐकला की ते वकार महामंडळात त्यांनी मालतारण ठेवला होता तिथं मार्केट कमिटीमध्ये. मग तिथं मी चौकशी करत राहिलो आणि ज्यावेळेस त्यांनी वकार महामंडळाच्या पावत्या भरल्या आणि उद्या ट्रक माल बाहेर निघणार आहे, त्या दिवशी आम्ही दोघांनी आंदोलन केलं. तहसीलला काही विषय नव्हता त्याचा आणि आंदोलन केलं आणि तिथे त्यांच्या गाड्या अडकून धरल्या. त्यावेळेस पण पेमेंट आपल्याला कुणी दिलं दळवी? सरांनी. कुठून मिळालं? दत्तकलेकडून मिळालं. संबंध नाही कसं म्हणता. आणि त्यावेळेस मला मॅडम काय म्हणजे तुम्ही आंदोलन सोडून तुम्ही सगळे इथे या, आम्ही तुमचे पैसे देतो. संबंध आहे तसं नाही, त्यांनी जे पेमेंट आहे ते पहिले दिलेलं आहे आणि आणखी जे दुसरं पेमेंट आहे ते राहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे म्हणतो मग पाठीमागचं सांगतो ना, संबंध आहे का नाही मी त्यांचा सांगतो. की त्यावेळेस आम्हाला काय सांगितलं गेलं की तुम्ही दत्तकलेवर, आम्ही त्यावेळेस दत्तकलेवर गेलो आणि दत्तकलेवरून आमच्या खात्यावर RTGS झालं. तुम्ही सगळं शेतकरी आंदोलन करतायत पण त्या दिवशी असा एक आरोप झाला की तुम्ही कोणत्या तरी राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून हे सर्व करतायत. तुम्हाला कोणा असं राजकीय बळ देत आहे का सरांच्या विरोधात? बदल राजकीय बळी काय नाही, आम्हाला आमचे पैसे मिळण्याचे मतलब आहे. ह्याच्यात कोणाची पार्टी नाही किंवा कोणाचा हस्तक्षेप नाही. आम्हाला आमचे शेतकऱ्याचे पैसे मिळाले, काय देणं घेणं कोणाचं. मी माझ्या पार्टीत काम करायला हे आलिशोरचे आहेत. आता कुठले? आलिशोर तालुका परांडा तिथले. ह्यांचा काय राजकीय हस्तक्षेप आहे? ह्यांना ह्यांचे पैसेच पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगितलेलं आहे की अध्यक्ष म्हणजे जे शेतकरी ऊस बिलासाठी थकीत आहेत त्यांनी जर आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी आंदोलन करू, लालासाहेब जगताप सरांच्या दारात जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करू, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. नाही, परवा दिवशी रवी गुडगे आणि माझं पण बोलणं झालं होतं. ती म्हणाले होती की बुधवारी मी गावाला आहे, काल मी गावाला होतो, सोलापूरला गेलो होतो, तुमचं माझं बोलणं झालं होतं. मी त्यांना संपर्क केला नाही, निवेदन म्हणजे निवेदन द्यायला सुद्धा येतो म्हणजे आपण संपर्क, मी संपर्क केला नाही, मी अचानक आलो होते. तर ते आपल्या आंदोलनात सहभागी होतो म्हणतील, अजून मी त्यांना आपण कळू आणि ते पैसे आपले मिळून द्यायला बांधलेत म्हणतील. आणि आता माझं एवढंच म्हणणं आहे की झोळसरांनी सुद्धा
हे आंदोलनात यायला पाहिजे, त्यांचा संबंध नाही ना, मग आपण संबंध नाही कसं समजायचा? की तुम्ही आंदोलनात या, आमच्या बरोबर बसा, आम्ही स्वतः सांगू की ह्यांचा आणि ह्यांचा काही संबंध नाही. तुम्ही तुमची भूमिका अशी पत्रकार परिषद घेऊन करू नका. आज आंदोलनात निवेदन द्यायला तुम्ही इथं पाहिजे. तुमचा किती ऊस गेलेला होता? 326 टन.